अंड्याचं कालवण आठवड्यातून दोन वेळा तरी घरामध्ये नक्कीच होतं किंवा अंड्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण करून बघतो त्यातल्या त्यात, त्यात अंड्याचं कालवण तुम्ही बऱ्याच प्रकारे करून खाल्लं देखील असेल पण ह्या पद्धतीने अंड्याचं कालवण एकदा करून बघा खाल्ल्यानंतरच चव विसरणार नाही एवढं हे टेस्टी अंड्याचं कालवण तयार होतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अंड्याचं कालवण बनवण्यासाठी काही जिनस आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत त्यापैकी सुरुवातीला आपल्याला बेसन पीठ लागणार आहे तर दोन चमच इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे मध्यमाचेवरती हे बेसन पीठ हलका कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकदमच डार्क असा ह्या बेसनचा कलर करून घ्यायचा नाही आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बेसन जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अंड्याच्या कालवणामध्ये बेसन पिठाचा वापर करून तुम्ही अंड्याचं कालवण कधी बनवलं आहे का हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा त्यानंतरनं त्याच पॅनमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा पटकन भाजला जावा म्हणून ह्या ठिकाणी मी एक चमच तेल देखील घेतलेला आहे हा कांदा तुम्ही हाय फ्लेमवरती भाजून घेतला तरी सुद्धा चालेल एकदम सोनेरी रंग येतोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा देखील भाजून झालेला आहे त्यानंतरने एक छोटी वाटी खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे चमचाने म्हणाल तर तीन चमच इथे खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं त्यानंतरनं आपल्याला ओलंसुद्धा खोबरं इथे थोड्याशा प्रमाणामध्ये वापरायचं आहे मी तुम्हाला पुढे बारीक करताना सांगतेच त्यानंतरनं लसणाच्या पाकळ्या इथे चौदा ते पंधरा घेतलेले आहेत लसूण थोडासा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इथे वापरायचं आहे त्यानंतरनं एक इंच आलं घेतलं मीडियम फ्लेमवरती ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत सोनेरी रंग तोपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी थंड झाल्यानंतर ना मग आपल्याला हे मिक्सरला चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दहा ते बारा तुकडे इथे मी ओलं जे असतं ना ओलं खोबरं ते इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल बेसन घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि खोबरं लसूण आणि आलं जे भाजून घेतलं होतं ते सुद्धा ह्याच्याचमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोड्याशा प्रमाणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे सुरुवात तिला पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक झाल्यानंतर ना एक छोटी वाटी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून अशा प्रकारे एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे सहा इथे अंडी शिजवून घेतलेली आहेत अंड्याचं कालवण बनवताना दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की अंड्याच्या कालवणामध्ये हे शिजवलेली अंडी डायरेक्ट न टाकता तुम्ही अशा पद्धतीने एकदा भाजून मग अंड्याच्या कालवणामध्ये टाका म्हणजे अंड्याचं कालवणामध्ये हे अंडी असं मशाळ वास त्याला अजिबात येणार नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अंड्याच्या टोकाकडच्या भागाला मी अशा प्रकारे उभे आणि आडवे असे कट दिलेले आहेत आता भाजवून कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगते एक चमच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये चिमुडभर लाल मिरच पावडर आणि चिमुडभर मीठ घेतलेलं आहे मीडियम फ्लेम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जेवढे काय शिजवून घेतलेली अंडी आहेत ते आपल्याला चमच्याच्या साय्याने अशा प्रकारे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत एक अर्ध्या मिनटापर्यंत अशा प्रकारे जर तुम्ही अंडी व्यवस्थित भाजून घेतली तर कालवणांमध्ये अंड्यांचा मशाळवास येणार नाही तुम्ही जर ही पद्धत कधी वापरली नसेल तर अंड्याचं कालवण करताना नक्की वापरून बघा टेस्टमध्ये काय फरक जाणवला ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा त्याच कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर अंड्याचं कालवण बनवताना कधी जिरे किंवा मोहरीची फोडणी अजिबात द्यायची नाही तर टेस्टमध्ये सुद्धा खूप चांगला फरक पडतो जे काही आपण वाटण बनवून घेतलेलं आहे तेच फक्त ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती हे वाटण चांगलं आपल्या चमच्या सह्याने एकदम कोरडं होतोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आधीच आपण ह्या गोष्टी चांगल्या भाजवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या स्टेजला जास्त वेळ वाया घालवायची काही गरज नाही आणि तुम्ही बघू शकता वाटण हे कोरडं होत आहे कोरडं झाल्यानंतरनं कडक आणि अगदी हलकंसं तेल सुटलं जातं त्याच्या वेळेस आपल्याला मसाल्यांचा वापर करायला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तुम्ही बघताय तेल व्यवस्थित सुटलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेला आहे चांगली अंड्याच्या कलवण्याला तरी यावी म्हणून तरीवाली लाल मिर्च पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमच धना मसाला अर्धा चमच गरम मसाला घेतलेला आहे पाऊन चमच हळद घेतली हळदीने सुद्धा कालवणाला खूप चांगला असा कलर येतो आणि एक चमच काळा मसाला घेतलेला आहे थोडंसं ह्याच्यावरती पाणी घ्यायचं आहे मसाले आणि वाटण चमच्याच्या सहाय्याने मीडियम फ्लेमवरती एक अर्ध्या मिनटापर्यंत चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे मीडियम करून घ्यायचा त्याच्यावरती झाकण एक मिनिटापर्यंत ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकताय तेलसुद्धा व्यवस्थित सुटलेला आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे वाटणाला त्यानंतरनं भाजून घेतलेले अंडीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरती अर्ध्या मिनटापर्यंत हे अंडी आपल्याला ह्या मसाल्यां सोबत चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजेच काय होतं हे मसाले जे आहेत ते अंड्यांमध्ये चांगले व्यवस्थित मुरलेसुद्धा जातात आणि कालवणामध्ये खायला अंडी टेस्टीसुद्धा लागतात त्यानंतरनं इथे रस्सा बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे चार ग्लास इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी जर तुम्ही कालवणामध्ये वापरलं तर तरीसुद्धा खूप चांगली अशी येते म्हणजेच कशी पटकन होते जास्त वेळ लागत नाही कालवणाची टेस्टसुद्धा छान लागते तुम्ही गरम पाण्याचाच ह्या ठिकाणी वापर करा चमचाने हा रस्ता चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मीडियमपेक्षा हाय फ्लेम करून घ्यायचा जेणेकरून ह्या कालवणाला चांगली तरी यावी तुम्ही बघू शकताय उकळी यायच्या आधीच कालवणाचा कलर किती बदललेला आहे बारीक चिरून कोथिंबीर टाकून देऊयात मीडियमपेक्षा हाय फ्लेमवर एक पाच मिनटापर्यंत हे कालवण चांगलं उकळवून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की कालवण करून बघा जी पद्धत वापरून मी अंड्याचं कालवण बनवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील घरी अंड्याचं कालवण करून बघा आणि कसं झालं होतं ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अंड्याची कालवण करण्यापेक्षा तुम्ही ह्याच पद्धतीने अंड्याचं कालवण नेहमी बनवून खाल ह्याची मला खात्री आहे आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपींसाठी पूनम फूड कट्ट्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद